नमस्कार। महाराष्ट्राची दक्षिण काशी आणि पंढरीचा पांडुरंग हा ज्या तीर्थक्षेत्रामध्ये विसावलेला आहे अशा पंढरपूर तीर्थक्षेत्रापासून अगदीच जवळ असलेल्या काशेगाव या गावचा साधारणपणे थोडासा जो काही इतिहास आहे तो आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आध्यात्मिक अशा अनेक अंगांनी परिपूर्ण असलेलं काशेगाव हे धार्मिकदृष्ट्याही तितकंच पुढारलेलं गाव आहे। गावाला जुनी छानशी वेस आहे। गावामध्ये प्रवेश केल्यानंतर या गावाचं पौराणिकत्व आपल्या लक्षात येतं। खूप जुनं अशा पद्धतीचं गाव आहे। गावामध्ये प्रमुख देवदेवतांची वेगवेगळी मंदिरं आहेत। त्याच्यामध्ये यल्लमा देवी, श्री रेणुका माता आदी करून देवदेवतांच्या मंदिरांचा विस्तार गावाच्या दक्षिणेच्या बाजूला असलेला आपल्याला बघायला मिळतो। अतिशय आखीव आणि रेखीव अशा स्वरूपाचं आणि अप्रतिम स्वच्छता असलेलं हे यल्लमा देवीचं आणि रेणुका देवीचं जे काही मंदिर आहे हे अतिशय सुंदर आहे, देखणं आहे। हेमाडपंथी बांधकामाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे। या मंदिराच्या डाव्या बाजूला कल्होळ आहे। जसं तुळजापुरामध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये कल्होळ आहे, बिटल्यामध्ये कल्होळ आहे, तसं या मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला कल्होळ आहे। यात्रा काळामध्ये अनेक भाविक या कल्होळामध्ये स्नान करत असतात। यात्रेमध्ये इकडं खूप मोठा उत्सव होत असतो। मंदिराच्या आजूबाजूला आपण बघतोय खूप मोठमोठी विस्तारलेली झाडं आहेत आणि 24 तास पाखरांचा किलबिलाट, वेगवेगळ्या पक्ष्यांच्या निवासानं अतिशय बहरलेली ही वनराई माणसाच्या डोळ्याचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाही। म्हणजे गावामध्ये फिरत असताना जशा पौराणिकतेच्या अनेक छटा जाणवतात तसा निसर्गाचा एक सुंदर वरदहस्त लाभलेलं हे मंदिर। मुख्य मंदिराच्या समोर पाण्याच्या टाकीच्या जवळ मातंगिनी देवीचं एक मंदिर आहे। त्याच्याजवळ कुंभाराचा आवा आहे। म्हणजे आता अलीकडं आधुनिक युगामध्ये या सगळ्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत, परंतु अनेक गावांनी हा वसा आणि हा वारसा जपलेला असतो। गावामध्ये जर आपण भटकंती करू लागलो तर गावामध्ये आधुनिकता जी काही आहे ती डोकावताना दिसते। गावाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला तटबंद्या आहेत असं सांगतात की 16व्या शतकापासून जे पेशव्यांच्या कालखंडापासून इथं महाजनकी आहे, देशमुखी आहे, अजूनही त्या देशमुखीची परंपरा जतन करणारे वाडे या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतात। जुने वृक्ष, जुनी झाडं, पुराण वृक्ष डोळ्याचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाहीत। हा वड असेल, पिंपळ असेल, गावाच्या तटबंद्या, गावाचे बुरुज, गावाचा इतिहास जतन करून आहेत। म्हणजे आधुनिकतेची आणि पौराणिकतेची एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे काशेगाव। या काशेगावची अनेक वैशिष्ट्ये आहेत। द्राक्षामध्ये हे गाव संपूर्ण भारतामध्ये अग्रक्रमानं आहे। जवळपास या गावचं क्षेत्र आधिक्यानं आहे। ते एवढं आधिक्यानं आहे की या गावची सीमा ही 12 गावांना स्पर्श करते असं इथल्या ग्रामस्थांकडून कळतं आहे। महादेवाची पण काही मंदिरं आहेत, ग्रामपंचायत आहे, मोठमोठ्या शाळा, महाविद्यालय, बँका, पतसंस्था, सोसायट्या, दूध डेअरीज अशा वैविध्यपूर्ण विकासाकडे वाटचाल करणाऱ्या सगळ्या संस्था इथं अतिशय गुण्यागोविंदानं नांदतात। गावात छोटे मोठे
व्यवसायाच्या आणि दळणवळणाच्या दृष्टीनं रस्ते अतिशय चांगले केलेले आहेत. निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे गाव डोळ्याचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाही. एकदा नक्कीच या गावाला आपण फेरफटका मारावा, एवढं सुंदर अप्रतिम हे गाव. या गावाला वनीकरणाचा ही खूप मोठा वरदहस्त लाभलेला आहे. या वनीकरणाच्या आजूबाजूला पाण्याचे कॅनॉल असलेले आपल्याला बघायला मिळतात. गावामध्ये जुन्या इमारती अतिशय देखण्या आहेत, ज्यांनी गावाचं सौंदर्य वाढवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. या गावाचं वैशिष्ट्य, या गावाचा इतिहास आपण प्रत्यक्ष एकदा डोळ्यांनी जाऊन बघावा एवढा चांगला आहे. पंढरपुरापासून साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे काशेगाव बघण्यासारखं आहे, इतिहास जाणून घेण्यासारखं आहे. म्हणून इतिहासामध्येही या गावाला एक आगळं वेगळं स्थान असलेलं बघायला मिळतं. अनेक प्रकारची पिकं द्राक्षासोबत या गावामध्ये घेतली जातात. या गावामध्ये एकदा आवर्जून आपण फेरफटका मारावा या निमित्ताने आपल्याला गाव बघायला मिळालेलं आहे. मला खात्री आहे हे आपल्याला नक्कीच आवडलेलं असेल. मनपूर्वक धन्यवाद.